व्यापारी आघाडी भाजपा नाशिक जिल्हा ग्रामीणच्या वतीने येवला तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांना व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्त चाचड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन गौरवण्यात आले. व्यापारी आघाडी भाजपा नाशिक जिल्हा ग्रामीणचे वतीने येवला तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्त राजजी छाजेड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी येवला शहर अध्यक्ष म्हणून हेमचंद्र चंद्रकांत समर्दिया तर येवला ग्रामीण अध्यक्षपदी संदीप कासलीवाल, जिल्हा सरचिटणीसपदी महेश वडे तर जिल्हा चिटणीसपदावर योगेश शूळ व अमोल सोनी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं आहे. याप्रसंगी मंडल अध्यक्ष तरंग गुजराती, नगरसेवक पप्पू सस्कर, विणकर आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज दिवटे, भारतीय मजदूर संघाचे श्रावण जावळे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर समदारिया, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मयूर मेघराज, शिक्षक आघाडीचे राहुल आहेर, व्यापारी आघाडीचे पदाधिकारी अमोल कुलकर्णी, पंकज भावसार, आशिष काबरा, सागर सूर्यवंशी आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. जनता पार्टी नाशिक जिल्हा व्यापारी आघाडीच्या वतीने आज येवला येथे सदिच्छा भेट देऊन भाजपच्या व्यापारी आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी नियुक्तीपत्र प्रदान केली. नियुक्तीनंतर त्यांनी पक्षाने त्यांच्यावरती जो विश्वास टाकलेला आहे त्या पद्धतीने त्यांनी कामकाज करावं अशी सदिच्छा व्यापारी आघाडीचा जिल्हा अध्यक्ष यांना त्यांनी दिली. MDTV साठी प्रसाद गुब्बी, येवला, प्रतिनिधी. MDTV न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या बातम्यांना कमेंट्स करायला विसरू नका. आणि हो, सर्वांनी मास्क वापरा, सुरक्षित राहा, शक्यतो घरीच राहा आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.